चार शेतकरी बंधूंना, आपण आपली शेती आपल्या वाडवडिलांपासून करतोय. खरं तर भारतामध्ये शेती हा व्यवसाय म्हणून पाहिल्या जाण्यापेक्षा एक संस्कृती म्हणूनच अधिक पाहिला जातो. भारतामधली शेती ही अनियमित पाऊस, वेगवेगळ्या प्रकारची जमीन, माती, विविध साधन सामुग्री यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे. नुकतंच आमच्याकडे एक शेतकरी येऊन गेले, त्यांच्याप्रमाणेच या केंद्राची माहिती घ्यायला तुम्हालाही निश्चितच उत्सुकता असेल. चला पाहूया. राम राम मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल हा दत्तोबा पाटील ढोरकिनकर इकडं कुणीकडं आला म्हणून. पण कसं आहे माहितीये ना, 650 एकर बागायती जमीन आहे. कोणाची म्हणजे आपली. आता त्यातलं शून्य उडालंय, 65 एकर राहिली. आणि वर्षानुवर्षे तेच पारंपरिक पिकं घेऊ घ्या. असा कटाळा आलाय, ऊस घ्या, भुईमुग घ्या, जुंदळा घ्या. शेती व्यवसाय तसाही बेभरोशाचाच होत चाललेला आहे. पण आमचं लेकरू सध्या ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये शिकायला गेलेलं आहे ना. आता कसं आहे, तरुण पिढी जे सांगन ते ऐकावं लागतं. आणि एकुलतं एक लेकरू आहे ना आपलं, पुन्हा पाळणा हालू दिला नाही आपण घरात. हो, पुन्हा आमच्या मंडळींना कळलं, त्याचं ऐकलं नाही तर पुन्हा घरात जेवायचे वांदे होते ना. म्हणून एवढी लांबची पायपीट करून आलेलो आहे. काय शेतकऱ्यांसाठी सुविधा आहेत ते बघूच्या म्हणलं. खरं तर इथलं वातावरण जरा प्रसन्न आहे बरं. तसं बिल्डिंग काही स्वच्छ दिसायला लागली. शेतकऱ्यांसाठी काय सोयी सुविधा आहेत बघायच्या का. येतो बघून, चलतो. भारतातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बाबतीत पिढी दर पिढी शेती कमी कमी होत चालली आहे. राहणीमान मात्र उंचावत आहे. राहणीमानाच्या या गरजा पूर्ण करण्याची अपेक्षा शेतकरी त्याच्या लहानशा शेतीपासून करतो. आज हिंदुस्थानामध्ये जमीन कमी होणं, जमिनीवरचा बोजा वाढणं, शेती किफायतशीरपणा कमी होणं या मोठ्या क्रायसिसमधनं भारताची शेती जाते. आणि म्हणून त्याची एका बाजूला उत्पादकता वाढवली पाहिजे, त्याला लागणाऱ्या पाणी आणि तत्सम सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये काम करणाऱ्या त्या शेतकऱ्याला उत्तम संशोधित बी बियाणाच्या संबंधीची व्यवस्था केली पाहिजे. त्यांनी तयार केलेल्या मालाला उत्तम प्रकारची बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यांनी तयार केलेल्या मालावर प्रक्रिया करून तो माल देशाच्या आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये विकण्याच्या संबंधीची संधी प्राप्त करून दिली पाहिजे. आणि कुटुंबातल्या मर्यादित लोकांनी शेतीमध्ये लक्ष दिलं पाहिजे. हे सूत्र घेऊन आपण गेलो तिथलं शेतीचं चित्र बदलेल. आणि त्या सूत्राने आज जाण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी हा पाया हा शिक्षण आहे. ते कुठल्याही क्षेत्रातलं शिक्षण असो. शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याकरता भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं जी वेगवेगळी कृषी विज्ञान केंद्र देशभरात स्थापली त्यापैकी एक हे बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र. 1992 साली ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेला पुणे जिल्ह्याकरता एक कृषी विज्ञान केंद्र मंजूर करण्यात आलं आणि त्याच साली या केंद्राची स्थापना झाली. जबरदस्त संस्था ही. मला काय वाटत होतं आधी, गावाकडं बसल्यावर आपण चार चौघात पारावर जेव्हा गप्पा मारतो तेव्हाच आपल्याला शेतीविषयी सगळी माहिती मिळते. पण तसं नाही आहे, ते सांगोवांगी झालं. आणि मग आता कसं झालेलं आहे की विज्ञान युगामध्ये आपण सगळेच राहतो की नाही, मग आपल्याला विज्ञानसुद्धा कळलंच पाहिजे. कृषी विज्ञान केंद्राच्या स्तरावर मिळणारी माहिती ही शास्त्रीय बाबींवर आधारित असते. मग ह्या कृषी विज्ञान केंद्रात आल्यानंतर इतकी डिटेल मला माहिती मिळाली, आयलं म्हणलं आपण तर फार जाडानी गायरती होतो गडे. ही माहिती पोहोचवण्याचं विविध माध्यम किंवा विविध मार्ग कृषी विज्ञान केंद्र हाताळतं. त्यामध्ये प्रशिक्षणांचा समावेश आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या शेतावर किंवा शेतकऱ्यांच्या शेतावर
विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातूनही ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. हे बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र माहितीसाठी तर इतकं बेस्ट आहे. बरं, नुसतीच माहिती नाहीये, तुम्ही आल्यानंतर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करायला मिळेल. आता माझ्या माग तुम्ही पाहिलं का ग्रीन हाऊस? पण आज मी इथं आल्यानंतर मला डिटेल माहिती कळाली ग्रीन हाऊस म्हणजे काय, तिथं पीक कसे लावतात, तापमान नियंत्रण कसं केलं जातं, वेदर नियंत्रण कसं केलं जातं, अशी माहिती मिळाली की आपल्याला कसं एकदम हुशार झाल्यासारखं वाटतं ना. कृषी विद्यापीठांनी विकसित केलेलं तंत्रज्ञान जसंच्या तसं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात लागू होतच असं नाही, कारण प्रत्येक शेतकऱ्याची नैसर्गिक साधन सामुग्री भिन्न आहे, जमीन भिन्न आहे, पाणी उपलब्धता वेगवेगळी आहे. ही सगळं वैविध्य लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्रातर्फे उपयोजित अशी सुधारणा त्या तंत्रज्ञानामध्ये ऑन फार्म टेस्टिंग या उपक्रमाअंतर्गत घडवून आणली जाते. म्हणजे इथले तज्ञ काय करतील, त्यांच्याच शेतीत तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतात असं नाही, तुमच्या शेतीत येऊन दाखवतात. शपथ, तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा, तज्ञांना न्या तुमच्या शेतावर, मग तुम्हाला योग्य ती माहिती देतील. याखेरीज शिवार फेरी, शेतकरी सहली, शेतकरी मेळावे अशा अनेक उपक्रमांमधून कृषी विज्ञान केंद्र शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करते. शेतीची माहिती आपल्या शेतामध्ये रुजवण्यासाठी शेतकऱ्याला गरज असते ती सोयी सुविधांची आणि वेगवेगळ्या उत्पादनांची. आणि म्हणूनच ही गरज ओळखून कृषी विज्ञान केंद्राने वेगवेगळ्या सोयी सुविधा आपल्या ठिकाणी उभारलेल्या आहेत. यामध्ये खास करून माती आणि पाणी परीक्षणाची सोय याचा उल्लेख इथं करावा लागेल. आज परिसरातले हजारो शेतकरी आपले माती आणि पाणी नमुने घेऊन केंद्राकडे येतात. आणि त्याच्या तपासणीनंतर खत मात्रांच्या शिफारसीसह दिला गेलेला अहवाल हा त्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा दस्तऐवज ठरतो. त्याबरोबरच शेतामध्ये उद्भवलेले रोग आणि कीड यांचं अचूक असं निदान करून घेण्याची सोयही कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहे. तुमच्या पिकावर कोणता रोग पडलाय, तुम्ही एखादं पिकच घेऊन यायचं आपलं रोग पडलेलं आणि त्यांना दाखवायचं बघा काय झालंय सांगा बरं, मग ते आपल्याला रोगही सांगते आणि त्याच्यावरचं औषधही सांगते. या रोगनिदानानंतर त्याच्या नियंत्रणाकरता करावयाचे उपाययोजना याची माहिती केंद्राकडून शेतकरी घेतात आणि त्याचा अवलंब आपल्या शेतामध्ये करत असतात. हवामानाचा पूर्व अंदाज ही एक अत्यंत महत्वाची सुविधा आता केंद्राच्या ठिकाणी केंद्राने उपलब्ध करून दिलेली आहे. या पूर्व अंदाजाचा आधार घेऊन शेतकरी पेरणी, खुरपणी, खत देणं, पाण्याचा अवलंब करणं या सगळ्या गोष्टीचं नियोजन स्वतःच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. असं म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आणि त्यामुळे चांगलं बी ही उत्तम शेतीची पहिली सुरुवात असते. केंद्राने त्याचं महत्त्व ओळखून स्वतःच्या शेती फार्मवर बियाणे निर्मितीचा मोठा प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे. यामध्ये कांदा, गहू, सोयाबीन आणि हरभरा या चार पिकामधलं तसंच ऊसाच्या बेण्यामधील बियाणे निर्मितीचा मोठा कार्यक्रम केंद्र दरवर्षी राबवत असतं. याचा फायदा परिसरातील असंख्य शेतकरी करून घेत असतात. बियाण्याबरोबरच शेतकऱ्यांना जातिवंत मातृवृक्षापासून केलेली सुधारित कलम आवश्यक असतात. त्यासाठी केंद्राने स्वतःची अशी सुसज्ज नर्सरी उभारलेली आहे. या नर्सरीमध्ये आंबा, चिक्कू, पेरू, डाळिंब, लिंबू या फळपिकातील सुधारित अशा जातींची कलम विक्री करता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्याबरोबरीनेच जैविक खतं आणि जैविक औषधांची निर्मितीही कृषी विज्ञान केंद्र करत आहे.
दिवसेंदिवस कृषी उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणावरती भारतातूनही होऊ लागलेली आहे. अशा वेळी सेंद्रिय उत्पादनांना देशांतर्गत तसंच जागतिक बाजारपेठेमध्ये उत्तम भाव मिळणार आहे. या भूमिकेतून कृषी विज्ञान केंद्राने 5 वेगवेगळी जैविक खतं जसं ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघळवणारे जीवाणू आणि पाचक कुजवणारे जीवाणूंची निर्मिती केंद्राच्या प्रयोगशाळेमध्ये केली आहे. जग बदलतंय, अधिकाधिक आधुनिक होत आहे, शेती क्षेत्रही त्याला अपवाद नाही. शेती क्षेत्रामध्येही आता संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणावरती होऊ लागलाय. परवाच माझा पोरग मला म्हणला आप्पा आपल्याला कॉम्प्युटर घ्यायचा. मी म्हणला अरे कशाला बाबा उगाच ते खेळणे घेऊन बसतो. शेतीमध्ये संगणकाचा वापर म्हटलं की दत्तोबा पाटलांसारखी मंडळी नाक मुरडतात. पण आता मला त्याचं महत्व कळलं लगे या कृषी विज्ञान केंद्रात आल्यामुळं. त्या कॉम्प्युटरवर अक्वा अशा नावाची एक संस्था कार्यरत, म्हणजे शेतकऱ्यांना जे जे काही प्रश्न पडतात ते त्यांनी विचारले इंटरनेटच्या माध्यमातून. म्हणजे कृषी विज्ञान केंद्रातली तज्ज्ञ मंडळी तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून त्याचं उत्तर देतात. म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या त्या इंटरनेटवर जर विचारला तर त्याला इंटरनेटवर घर बसल्या उत्तर मिळतं. त्यांनी नुसतं ती कॉम्प्युटर ऑपरेट केलं, ती वेबसाईट काय म्हणते ती जर उघडली ना तर सगळ्याच्या रोगाविषयी त्या पिकाविषयी सगळीच माहिती मिळून जाते, त्यातल्या औषधांविषयी. ज्यांना संगणकाचा वापर करणं शक्य नाही त्यांना शेतीची ही माहिती त्यांच्या मोबाईलवरती देण्याची सुविधा सुद्धा कृषी विज्ञान केंद्राने उपलब्ध केलेली आहे. म्हणजे मला समजा कॉम्प्युटर घ्यायची माझ्या आयपत नसल किंवा मला तो वापरायचं कळत नसल तर मग मोबाईल, मग मी काय करायचं? मोबाईलवर माझा प्रश्न मी विचारू शकतो. त्या नंबरवर जर मी SMS केला आणि माझा प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तरही मला लगेच मिळतं ना. म्हणजे मला समजा कॉम्प्युटर घ्यायची माझ्या आयपत नसल किंवा मला तो वापरायचं कळत नसल तर मग मोबाईल. जर बारामतीच्या ह्या कृषी विज्ञान केंद्राला मी भेट दिली नसती तर माझं या जन्मी काहीतरी काम अपुरं राहिलं असं मला गेल्यानंतर सुद्धा वाटत राहिलं असतं. कृषी विज्ञान केंद्राच्या कामकाजाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दत्तोबा पाटलांप्रमाणेच तुम्ही सुद्धा एक दिवस केंद्राला प्रत्यक्ष अवश्य भेट द्या. कसं आहे, मी आज सगळा आवार पाहिलं, सगळ्या तज्ज्ञ मंडळींशी इतकं विस्तारानं बोललो, मला इतकं मोकळं मोकळं वाटू लागलं आणि म्हणून हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचव असं माझ्या लक्षात आलं. यामुळे शेतकऱ्याची अवस्था सुद्धा चांगलीच होईल का नाही? आ होईल का नाही? मग हो म्हणा नाही तर नाही म्हणा, कोण काय खाजीत बसलात.